परिचय आहेच, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट रोज बोलत असतो की आज काय चित्रपट सृष्टीत काय होत आहे किंवा कलाक्षेत्रात काय चाललंय, तर त्यांच्याकडून मला अपडेट असतं आज कुठली लाईन कुठली काय झालं आणि ते कसं मॅनेज केलं. खरोखरच या माणसाबद्दल जितकं सांगावं तितकं कमी आहे, पण आता अजून जे आपले आणखीन एक सत्कार मूर्ती आहेत, खरंच साहेब माका ऐकल्यावर बरं वाटला, माझ्या मालवणातलं माणूस आहे. त्याच्यामुळे एका बाजूक रायगडाच्या पायथ्याजवळ महाराजांचा आशीर्वाद घेतलेलो माणूस आहे, आणि दुसरं जो माणूस आहे मेस्त्री म्हटल्यानं माका वाटला होता की आमच्या गावातलोच असतो. तर आता काय आहे, मालवणी माणूस जेव्हा एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात करता किंवा शेवट करता, आज शेवट करूची वेळ आहे, पण आता एका नवीन इनिंगला ते पण सुरुवात करतले, पाटील सर पण सुरुवात करतले. त्यामुळे आमच्या मालवणींमध्ये एक पद्धत आहे गाराणा गाण्याची, आणि आता कार्यक्रमाचा आनंद वाढलो कारण आनंदराव वडसूळ साहेब इले आहेत ना, तर त्याच्यामुळे जरा जोरदार टाइम. धन्यवाद साहेब आपल्या उपस्थितीबद्दल. तर आता सगळ्यांची परमिशन घेऊन ना वाय जरा एक सनसनीत गाराणा घालूया. सकाळपासून वाय जरा उपमा उपमा खाऊन वाय जरा थंडावला असतो, मी चाय पण भरपूर वेळ झाली पिऊन. तर आता मी बोलल्यानंतर तुमका होय महाराजा बोलूचा, ओके. जो होय महाराजा बोलूचो नाही त्याचा पगार नाही वाटणार, ओके. सगळ्यांनी तयार आहात तर हे देवा महाराजा वाय जरा आवाज येऊ नये, ईआरसी डिपार्टमेंटचा आवाज ऐकूक येणार नाही असा कसा, पाणी पाण्याचा आवाज कसं येऊ खळखळीत एकदम, ओके. हे देवा महाराजा हा आता कसा, आज तुझ्या कृपा आशीर्वादान ही दोन ईआरसी डिपार्टमेंटची रत्न सेवानिवृत्त होतात रे महाराजा. आणि आजपर्यंत ते सेवेत असताना मुंबईकरांचा जसा पाणी गावला तसा ह्याच्या पुढे पण रेग्युलर पाणी गावा देत रे महाराजा. आमका काम करूक भरपूर आवडता, पण खयची पाईपलाईन कधी खडे फुटता कामा नये रे महाराजा. आणि जर फुटली तर जीवन पाटील आणि खरातन सारखी आमका पण डोकी दे आणि लवकरात लवकर ती बुजून टाकूची ताकद दे रे महाराजा. आणि ही सेवा करत असताना जीवन पाटलांनी 36 वर्षाची सेवा केलेली आहे. या सेवेत काम करत असताना खायच्या कामगारात कधी हो माणूस बोलणार नाही, तसो गऱ्यासारखो आमचो माणूस, म्हणजे बाहेरून पंचासारखो टन का पण आतून गऱ्यासारखो बरो. आणि त्याच्यामुळे त्या माणसाकडून कधी खायच्या कामगारात चुकान माकान कधी काय कमी जास्त बोलला असा, तर मोठ्या मनान त्या कामगारांचो ईश्वर म्हणा आडे साक्षीदार होऊन माफी मागतोय रे महाराजा. आणि आज त्यांचा लेकरू जा एक डॉक्टरी झाली हा आणि एक इंटिरियर डिझाईन केली इंटिरियर डिझायनिंग केलेली हा, ह्या दोघांका चांगलो घो गावान देत रे महाराजा. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे स्नेहा वहिनी जे आमचे त्यांच्या पाठीपासून हसत, सगळे म्हणतात ताबो घेतली ताबो घेतली, बायलेच ताबो घेतली अजून कोण दुसरा घेतला. त्यामुळे वहिनींका आणखीन अशीच आमच्या पाटील साहेबांका राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात राहण्याची बुद्धी दे रे महाराजा. आणि आज कामा करत असताना आमच्याकडून काही चुकान मार्कान खय खाय टेप लावलेली असतात आणि पाणी वाहत लिकेज असतात, तर आमका मोठ्या मनात माफ कर रे महाराजा. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. असं वाटलं बरं वाटलं मा बरं वाटलं काय टाळी बाजू जर असं सगळे. हा महाराजांच्या रायगड या किल्ल्याला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे, आणि या रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या अनेक गावांमध्ये साहेबांचं बालपण गेलं. संस्कार हे आपल्या रक्तात असावे लागतात आणि ते आपोआप आपल्या आचरणात दिसतात. पाटील साहेबांच्या आचरणात हे संस्कार दिसण्याचं कारण शंकराला जातं, कैलास पर्वतावरच्या नाही तर त्यांच्या वडिलांना, कारण ते स्वतः एक प्राथमिक शाळेतले शिक्षक आणि मुख्याध्यापक होते आणि प्राथमिक शाळेच्या कर्मचारी संघटनेचे मला वाटतं ते अध्यक्ष पण होते. आणि त्यामुळे बाबांची खूप आठवण, आईचा खूप जीव आणि दोन्ही भावंडांवर असणारं प्रचंड प्रेम जीवन पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमी जाणवतं. आज कोइन्सिडन्स बघा, मिस्त्री साहेब शेवटचा कार्यक्रम आज आपला म्हणून सफारी घालून आले, जरा त्यांच्या सफारीसाठी एकदम हँडसम दिसतात, जरा जोरदार टाळ्या. कारण आपली सफारी ती असते, ते तिकडे उभे आहेत ना, ती आमच्या मुंबईकरांची खरी सफारी आहे. ती सफारी घातला नाहीत ना तर हे ब्लेझर घालता नाही येणार आम्हाला. त्यामुळे तुम्ही आमचे खरोखर सुपर हिरो आहात सगळे. अच्छा सो आज खरात साहेबांनी सफारी घातली आहे, पण हा माणूस बघा सफेद शर्ट आणि निळे ट्राउझर ठरलेला ड्रेस कोड आहे आणि हातात घड्याळ घालत नाही,
कधी बाबांच्या एका आठवणीने आज एका त्यांच्या मित्राने घड्याळ त्यांना गिफ्ट केलं म्हणून आज बऱ्याच वर्षांनी त्यांनी हे घड्याळ आपल्या हातात घातले. कारण वेळ सुद्धा पाटील साहेबांना थांबवू शकणार नाही. असो बरीच मान्यवर मंडळी इथे उपस्थित झालेली आहेत, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया आज या कार्यक्रमात.